आज आपल्या कन्या देखील चाललेल्या आहेत, नेमकं राजकारणात आता त्यांची सुरुवात होणार आहे का? ती आता ती तसे डॉक्टर आहे, ती कॅन्सर तज्ज्ञ आहे. आतापर्यंत ती टाटाला तिनं 6-7 वर्ष कामही केलेलं आहे कॅन्सर तज्ज्ञ म्हणून. पण तिला सामाजिक कामाची आवड असल्यामुळं ती आता थोडस भाग घेते आहे. शेवटी ज्याच्यात आनंद वाटतो त्यामध्ये ते काम करणं चांगलंच आहे, म्हणून ती समाजाच्या कामात ती आलेली. राजकारणात येणं न येणं हे काळ ठरवेल. त्यांनाच विचारूया आपण काय पुढे राजकारणात कसं राहील पुढे. एंट्री करावीशी वाटते? एंट्री अशी सहज होत नसते. जसं साहेब म्हणतात की समाजकारण जे आहे ते केलं तरच आपण पुढे येतो. सहज असं काही होत नाही, त्याच्यामुळे भविष्यकाळच ठरवेल की काय होईल. आज आपण चाललात राहुल गांधींबद्दल, कसा सोबत कसा अनुभव होता त्यांच्यासोबत चालण्याचा एकूण आणि काय बोलणं झालं? खूप खूप सुंदर असा अनुभव होता आणि खूप एक्साइटमेंट होती. जेव्हा त्यांना मी सांगितलं की मी डॉक्टर आहे, ब्लड कॅन्सर मध्ये माझं स्पेशलायझेशन आहे, तर त्यांनी कॅन्सर विषयी मला माहिती विचारली, ब्लड कॅन्सर विषयी माहिती विचारली आणि एवढं मला जाणवलं की त्यांना स्वतःला माहिती भरपूर आहे आणि ते सगळी माहिती अशी गोळा करत चाललेत, लोकांबरोबर संवाद साधत चाललेत, नवीन नवीन गोष्टी शिकत चाललेत आणि खूप सुंदर असा एक्सपिरियन्स होता. तुम्हाला काय वाटतं की तरुणांनी काय या यात्रेत सहभागी व्हावं, तुमचा नेमका मुद्दा काय होता, तुम्ही का सहभागी झालात, काय वाटतं? आता भारत जोडोची आपल्या देशाला गरज आहे, आपल्या तरुणांना गरज आहे. आपण कुठेतरी भटकत चाललोय ही गोष्टीची जाणीव आपल्या सर्वांना आहे. कुठेतरी आपण जुडलं पाहिजे. जे मतभेद आहेत, जे धर्माचं राजकारण आहे त्याच्या व्यतिरिक्त हे काहीतरी वेगळं आहे जे कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत ते चालणार आहेत आणि नवीन एक जे आपल्याला आधीपासून शिकवलं आहे. म्हणजे आपण स्कूलमध्ये असताना मला आठवतं की प्लेज असायची की ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, बरोबर ना? तर तेच तोच भाव आहे, तीच गोष्ट आहे, तीच प्लेज आहे की आपण सर्वांनी परत एकदा त्याची आठवण केली पाहिजे आणि सर्वांना बरोबर घेऊन चाललं पाहिजे. ही शिकवण जी आहे ती परत एकदा आपल्यामध्ये रुजली पाहिजे, म्हणून भारत जोडो यात्रा आहे. आपण डॉक्टर आहात, नेमका असं कोणता रोग आहे असं वाटतं आपल्या देशाला जडलेला जो त्याला बरं करणं गरजेचं आहे? ह्याचं उत्तर माझ्या मते म्हणजे सर्वांना माहित आहे की जे धर्माचं मतभेदाचं राजकारण आजकाल होत आहे तो मोठा रोग आपल्या देशाला लागलेला आहे आणि त्याला एक तर बरं करणं पण आणि परत होऊ नये ह्याच्यासाठी पण प्रिकॉशन्स घेणं त्याची गरज आहे. म्हणूनच आपण पाहिलं की दोन्ही थोरात साहेब असतील किंवा त्यांच्या कन्या असतील त्यांनी आपली प्रतिक्रिया या संदर्भात दिलेली आहे. कॅमेरामॅन मंदार साहेब, मी मुस्तान विरजा, मुंबई तक.